नमस्कार वडक्षेवाडेकर ग्रामस्थ मंडळी, तुम्हाला माहिती असेल आता हे सगळा प्रयत्न कशासाठी सुरू आहे. गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपण इकडे गावामध्ये काही प्रगती करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेत. त्याच ह्याच्यातनं गेल्या 58 वर्षामध्ये आतापर्यंत असे तरुण मंडळी एकत्र कधी आले की नाही आम्हाला माहीत नाही. तर पहिल्यांदाच आम्ही आपल्याकडून आशीर्वाद मागतो आहोत. एकच संधी आम्हाला द्यावी, गावाचा विकास करण्याचा एकच मानस घेऊन आम्ही सगळे तरुण मंडळी इथे आता उतरलो आहोत. आता आपण बघतो तलाव, एवढा चांगला तलाव आपल्या गावाला लाभलेला आहे. आसपासच्या 20-25 गावामध्ये आपण बघितलं एवढा मोठा तलाव, एवढं चांगलं मुक्याच्या ठिकाणी गावाला लागूनच असे तलाव कुठे उपलब्ध आपल्याला सापडत नाही. तर आमचं असं म्हणणं होतं की अशा तलावाचं जर सुशोभीकरण झालं, पुनरुज्जीवन झालं, त्याचा गावाला आपल्याला उपयोग नक्की होईलच. आणि आसपासच्या गावामध्ये 20-25 गावामध्ये आदर्श तलाव, आदर्श व्यवस्था आपल्याला उभा करता आली. आणि हा तलाव आपल्याला फक्त एक सुशोभीकरण आहे, एक शोभे गावाची शोभा आहे असं नाही, हा तलाव आपल्याला काही आर्थिक सहाय्यसुद्धा आपल्या गावाला करू शकतो. म्हणजे मत्स्यशेती आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकलो. मत्स्यशेती करताना नुसतं मत्स्यशेती करून त्यातलं मासे काढून विकणं असं नाही, तर चांगल्या प्रकारे मासे इकडे आपल्याला मत्स्यशेतीमध्ये पिकवतात, तिथं त्याचं पुनर्जीवन करता आलं तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. त्याच्यासाठी गाव या तलावामध्ये स्वच्छता असणं आवश्यक आहे. मला वाटतं काही वर्षामध्ये इथे गाळ काही निघाला असेल, एक 20 फूट गाळ निघू शकतो एवढा गाळ या ठिकाणी आपण मध्ये काही चौकशी केली, काही तज्ञांना बोलवलं तर लक्षात आलं आपल्याला. तर हा गाळ काढून हे आपण बघतो, हा पूर्ण बॉर्डर तीन दिशा आपल्याला ज्या मिळालेल्या आहेत त्या तिन्ही दिशेला जर आपण एक वॉकवे तयार केला. आपल्या गावातले वृद्ध मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, मोकळ्या वेळामध्ये इकडे तिकडे बसण्यापेक्षा संध्याकाळी तिकडे येऊन पोहोचू शकतात. आपण त्याला बाकडे ठेवू शकतो. संध्याकाळच्या वेळेमध्ये सोलर लाईट्स लावता आल्या तिन्ही दिशेला, तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. आणि एक नुसता पाण्याचा रिसोर्स असलेला तलाव न राहता तो फक्त आपल्याला एक एंटरटेनमेंट म्हणून, एक मोकळी जागा म्हणून आपल्याला वापर करता येईल. लोक मोकळ्या वेळामध्ये इकडे येऊन बसू शकतात. संध्याकाळी सकाळी वॉक सहज चालायला जायचं असतं आपल्याला कुठेतरी, तर आपण कुठेतरी शाळेकडे जातो किंवा मागोंडकडे जातो, तसे या तलावाच्या गोल आपण जर चालायला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा उपयोग पण होईल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने. म्हणून आम्ही हा एक प्रयत्न करतो आहोत. त्या सगळ्यासाठी आपल्या सगळ्याकडून आपण एक संधी मागतोय की संधी आम्हाला द्यावी तुम्ही, अशी तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे. आणि ह्या संधीचं आम्ही नक्की सोनं करून देऊ असं आमचं वचन पण तुमच्यासमोर राहणार. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची आपल्याला मदत लागणार आहे. धन्यवाद.